श्रीरामपूर तालुक्यातील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास श्रीरामपूर पोलिसांनी पकडला आहे तालुक्यातील खंडाळा येथील काळे पेट्रोल पंपासमोरील देवेंद्र धन्नकुमार कटारिया यांच्या मालकीचे साईलक्ष्मी किराणा दुकान आहे त्यांच्या किराणा दुकानात दुकाना दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी म्हणजेच दीपावलीच्या आदल्या दिवशी रात्री एक ते तीनच्या सुमारास दुकानाचा पत्रा कटरच्या सहाय्यानं कापून अज्ञात चोरट्यांनी डबे विविध प्रकारच्या साबण आणि इतर किराणा माल असा जवळपास पस्तीस चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता विशेष म्हणजे सदर घटना घडली त्यावेळी वॉचमन देखील पलीकडच्या गाळ्यासमोर झोपलेला होता चोरट्यांनी शेजारील नर्सरीचे कंपाऊंड तोडून कटरच्या सहाय्यानं जाळी कट करत आत प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कटरिया हे आपले किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या सदर बाब लक्षात आली त्यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत दत्तनगर स्थित असलेल्या चौकीत जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हाही दाखल केला एपीआय समाधान सोळंके यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तपासाचे चक्र वेगानं फिरवत काही तासातच मनोज नामक आरोपीला गजार केला आणि त्याच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे आरोपीचे इतर साथीदार मात्र अद्यापही फरार आहेत एमआयडीसी भागातील चोरीचा तपास गतीने लागल्यानं परिसरातील नागरिकांकडून चौकीला नव्यानं रुजू झालेले एपीआय समाधान सोळंके यांचे विशेष कौतुक केले जात आहे सदर आरोपीला न्यायालयासमोर हजर असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय समाधान सोळंके हे पुढील तपास करत आहेत तर कित्येक दिवसांपासून एमआयडीसी खंडाळा भागात चोऱ्या होत आहे परंतु चोरांचा तपास मात्र लागत नाहीत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर